माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे एवढंच म्हणून का सोडलं पुढची ओवी ही अधिक महत्वाची या अर्थसंकल्पा करताय धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी म्हणजे तुकोबारायाने काय सांगितलं त्यांनी सांगितलं की अर्थ जोडला पाहिजेच परंतु गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करू नये किंवा गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च करताना उदासीनतेनं खर्च झाला पाहिजे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाचा एकूण रचना करत असताना ही जर पूर्ण होवी माननीय अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी म्हटली असती तर कदाचित या अर्थसंकल्पाचा विषय वेगळा झाला असतो पण मी त्याच्यात जात नाही एक गोष्ट आनंदाची है कि वार हिंदु विशे का कि आहे की वारंवार हिंदुत्वाचा विषय या ठिकाणी येत असल्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये काही मंदिरांकरता व्यवस्था केल्या अध्यक्ष मोदय मी सातत्याने मांडत होतो की या ठिकाणी संत नामदेवांची साडेसातशेवी जयंती आहे निमित्ताने काही कार्यक्रम हातामध्ये घेतले पाहिजे या अर्थसंकल्पात सांगितलं की त्यांचं जन्मस्थळ नरसी नामदेव याच्या विकासाकरता आवश्यक तो निधी देण्यात येईल माझी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती एवढीच आहे नरसी नामदेवचा विकास आराखडा आमच्या सरकारने मंजूर केला पंधरा कोटी रुपये त्याला दिले पाच कोटी रुपये त्यातले वितरित केले त्याचं काम सुरू झालं नवीन सरकारने त्याला स्थगिती दिली आहे तुम्ही काय द्यायचं आहे ते द्या पण किमान थोडं शांत किमान या साडेसातशेव्या वर्षी त्यांच्या जन्मगावी नरसी नामदेवला जे काम सुरू आहे ते कामावरची स्थगिती तरी ते त्या ठिकाणी सरकारने हटवावी एवढीच आमची विनंती आहे खरं तर अष्टविनायकाचा विषय या ठिकाणी आला ज्योतिर्लिंगांचा विषय आला माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जेव्हा अर्थमंत्री होते अष्टविनायकाकरता अडीचशे कोटी त्यांनी दिले होते त्यांनीच या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं काम सुरू केलं होतं पण ठीक आहे सरकार बदलते तुम्ही ते काम करताय सांगण्याचा विषय एवढाच आहे की यात नवीन मात्र काही नाहीये जे जुनं आहे तेच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे